नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता 12वी बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या सरावाच्या काही प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आज आपण मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहूयात. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असे बोर्डाला येतील का याच्यासाठी आपण ह्या प्रश्नपत्रिका अपलोड करत नाही आहेत. मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिका अपलोड याच्यासाठी आहेत की एखाद दोन प्रश्नपत्रिका जर तुम्ही तुमचा सगळा विषयाचा अभ्यास कंप्लीट झाला की तो अभ्यास कंप्लीट झाल्यावरती जेव्हा पुन्हा आपल्याला ह्या विषयाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस एक तुम्हाला अभ्यास करण्यासाठी कुठली तरी सराव प्रश्नपत्रिका घेऊन 3 तास ती प्रश्नपत्रिका सोडवायची आणि आपली तयारी परफेक्ट आहे की नाही हे चेक करायचं. यासाठी सराव प्रश्नपत्रिकांची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध व्हाव्यात म्हणून ह्या सरावांच्या प्रश्नपत्रिका देखील आपण अपलोड करत आहोत. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न असतो की सर, प्रश्नपत्रिका तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत पण त्या आम्हाला व्यवस्थित समजत नाही आहेत, ते पाहता येत नाही आहेत, व्हिडिओ ब्लर दिसतो. कारण काही विद्यार्थ्यांना ब्लर व्हिडिओ क्लिअर कसे करायचे हे पण माहीत नाही. सेटिंगमध्ये जाऊन त्याचं रिझोल्युशन जर वाढून घेतलं तुम्ही तर सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला क्लिअर दिसेल, परंतु काही विद्यार्थ्यांना ते माहीत नसल्याने ते ब्लर दिसतात आणि कळत नाही. तर यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ह्या प्रश्नपत्रिका मी PDF स्वरूपात देखील तुम्हाला अपलोड करणार आहो. तर तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून अभ्यास तुम्ही त्याचा करू शकाल. तर मित्रांनो, असे आपण आज मराठी विषयाचे क्वेश्चन पेपर घेतो. याच्यानंतर इंग्रजी आणि बरेच इतरही विषयांच्या जवळपास सगळ्याच विषयांच्या जेवढ्या शक्य आहेत आपल्याला मिळतील तेवढ्या प्रश्नपत्रिका अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, चला पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर असते. थोडक्यात ह्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, परंतु प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी PDFमधून देखील पाहायला मिळेल. सुरुवातीला माहिती आपल्याला पहिला गद्य विभाग असतो, त्याच्यावरती उतारे दिले जातात आणि उतारांवरती आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. एक उतारा 8 मार्कासाठी आहे, त्यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा ऑब्जेक्टिवसारखा आपल्याला दोन घटक शोधून ह्या चौकटांमध्ये लिहायचे असतात. तर इथं त्याच्यासाठी हा उतारा दिलेला होता, त्याच्यावर आधारित जर तुम्ही वाचन केलं तर इथले उत्तर तुम्हाला मिळून जाते. जसं भारतीय तत्वांचा सुगंध असलेल्या काय काय आहेत ते तुम्ही या पॅरेग्राफमध्ये शोधून इथं लिहू शकणार आहात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट करायचा आणि व्यवस्थित लिहायचा तो म्हणजे स्वमताचा आहे. स्वमत म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे, तुमच्या मते लिहायचं आहे, त्यामुळे सहज तुम्हाला उत्तरं लिहिता येऊ शकतात यामध्ये. जसं आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचे तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे. हे थोडंसं अवघड वाटू शकतं प्रश्न, पण पहा त्याला किंवा और प्रश्न दिला जातो तो फार सोपा असतो. इथं म्हटले सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. मग हे तर आपल्या मनानेच लिहायचं असतं ना, एखादा प्रसंग आणि त्याची सैनिकांविषयी कृतज्ञता. तर तुम्हाला पाहिजेल तसं याचं उत्तर लिहिता येऊन 4 पैकी 4 गुण मिळवून घेता येऊ शकतं. त्यानंतर त्याच ह्याच्यावरती दुसरा उतारा खाली आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरती आधारित हे 8 गुणांचा प्रश्न आहे. त्यामध्ये देखील उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये विचारली होती. 1, 2, 3, 4 बाण केलेत म्हटल्यावरती 4 याच्यातली वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायला लागतील. आणि दुसरा प्रश्नही तसाच आहे, विविध फुलांचे वर्णिलेले रंग या ठिकाणी लिहायचे. तर हे रंग देखील तुम्हाला ह्या उतार्यामध्ये मिळून जातील. हे वाचल्यानंतर कळणार आहेत कोणकोणते रंग त्या ठिकाणी आलेले होते. जसे इथं तांबडसर दिसतो, ह्या ठिकाणी जांभळसर दिसतो आहे. तर अशा प्रकारचे पांढराशुभ्र रंग ह्या ठिकाणी तुम्ही वाचल्यानंतर मिळून जातील ते त्या ठिकाणी लिहायचं. पुन्हा उतारा संपला की तिसरा स्वमताचा प्रश्न असतो. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात वर्णन करायचा, किंवा मग तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात वर्णन करायचं. किती सोपे प्रश्न असतात स्वमतावरती आणि तुम्हाला पाहिजेल तसे ते तुम्ही लिहू शकाल. त्यानंतर ई हा उपप्रश्न 4 मार्कासाठीचा आहे, यामध्ये अपठित उतारा म्हणजे अनसीन पॅसेज जो इंग्रजीमध्ये असतो तसा उतारा आहे. त्या उतार्यावरती प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला 1-1 मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्काचा 1 प्रश्न या ठिकाणी दिसतो आहे. यामध्ये कोकणातील
बबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना दोन या ठिकाणी लिहायच्या, दोन मार्कासाठी त्या तुम्हाला या उतार्यात मिळून जातात ते. त्यानंतर कृती दोन विभाग दोन मधल्या पद्य घटकावरती आधारित असलेली आहे. 8 मार्काचे पहिली कृती कवितेवरती विचारली जाते. कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, विंचू चावला या कविता या ठिकाणी आली आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले. 2 2 मार्काचे सुरुवातीला दोन, त्याची माहिती या ठिकाणी लिहायची. आणि पुन्हा अभिव्यक्तीचा प्रश्न आला, तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या, हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बळवण्यासाठी तुम्ही काय कराल हे तुम्हाला विचारले. सोमतच आहे, म्हणजे प्रत्येक उतार संपला, कविता संपली की सोमत येतं आणि 4 4 मार्कासाठी आहे. किती मार्क तुम्हाला या ठिकाणी असे सहज मराठीसारख्या विषयामध्ये मिळवता येऊ शकतं. त्यानंतर दुसरी ह्या ठिकाणी कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत, तर ह्या ओळींचा अर्थ आपल्याला विचारला आहे 4 मार्कासाठी. नंतर ई हा प्रश्न आहे 4 मार्कासाठी, कोणती एक कृती करायची ज्याच्यामध्ये काव्य सौंदर्य लिहायला लागतं किंवा मग रसग्रहण करावं लागतं एखाद्या दिलेल्या कवितेचं. दोघांपैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लिहू शकाल. नंतर विभाग तिसरा साहित्य प्रकार, जो कथा ज्यामध्ये आहे त्याच्यावर आधारित असलेला आहे. कथेचेही उतारे आपल्याला दिले जातात, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. सुरुवातीचे 1 1 मार्काचे प्रश्न आहेत आणि नंतर कथाकाराच्या पात्र या शब्दरूपी प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहायची. हाही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी उतारेत भेटून जाईल. त्यानंतर आ हा उपप्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायची आहेत ज्यामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला पाठ करून येऊन लिहावी लागतील कथेवरती आधारित असलेली. एक होतं घर सोडण्यामागचा अणुचा विचार तुमच्या शब्दात लिहा. दुसरा प्रश्न होता गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करायचं होतं. तिसरा होता उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आणि 4 होतं गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल ते तुमचे मत स्पष्ट करायचं. त्यानंतर प्रश्न विभाग 4 आहे उपजित मराठीचा, त्यावरती कृती 4, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायची ते 4 मार्कासाठी. हे देखील तुम्हाला पाठ करण्याचा भाग आहे. त्यामध्ये मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करायचं होतं, किंवा मग माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी थोडक्यात विशद करायची होती. तिसरा आहे अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहायची होती, किंवा 4 बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करायचा होता. त्यानंतर हा उपप्रश्न खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायचे. इथं आपल्याला मुलाखतीची पूर्वतयारी ह्या विषयावरती माहिती लिहायची, पण त्यासाठी मुद्दे दिलेले होते. जसं मुलाखत म्हणजे मुलाखतीच्या पाया, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्याबद्दलची माहिती, मुलाखतीची उद्दिष्टे, मुलाखतीचे माध्यम. दुसरं होतं खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करायचं होतं, त्याचे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लिहायचे. अहवाल लेखनाचे वैशिष्ट्य, त्याचे मुद्दे दिलेले आहेत. वृत्तलेखाची गरज, याचेही मुद्दे दिलेले आहेत. अशा प्रकारे हे प्रश्न आणि त्याचे काही मुद्दे दिले जातात, त्यापैकी 2 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. हे देखील जर तुम्ही विशिष्ट घटक याच्यातले पाठ केले तर हे प्रश्नही तुम्हाला सोपे जातील, उत्तर व्यवस्थित लिहिता येतील. त्यानंतर विभाग 5 आहे व्याकरण लेखन. इथं जर आपण पाहिलं तर व्याकरणाचे प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित केले तर पैकीच्या पैकी 10 मार्क व्याकरणाचे तुम्हाला सहज या ठिकाणी मिळवता येऊ शकतात. त्यामध्ये पहिलं होतं प्रश्नार्थी वाक्य बनवायचं होतं दिलेल्या वाक्याचं, व त्याच्यातून पर्याय शोधायचा होता. दुसरं होता वरील वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात सामासिक शब्द ओळखायचा होता आणि सामासिक शब्दाचं नाव लिहायचं होतं. तिसऱ्या याच्यामध्ये वाक्यातील प्रयोग ओळखायचा होता दिलेल्या वाक्यातला. त्यानंतर भाव्य प्रयोग असलेलं वाक्य याच्यातलं शोधायचं होतं. 4 होता पर्याय, योग्य पर्याय निवडा. यामध्ये अलंकार ओळखायचं होतं दिलेल्या ओळींमध्ये आलेला, आणि उपमेय ओळखायचं होतं दिलेल्या वाक्यातलं. 5वा प्रश्नामध्ये वाक्प्रचार दिलाय त्याचा अर्थ ओळखायचा होता आणि त्याच वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा होता. अशा प्रकारे 5 प्रश्न 5 घटकांवरती दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 2 2 गुणांसाठीचा. आणि शेवटचा आपला प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे किंवा विषयावरती 200 ते 205 शब्दात
250 शब्दात निबंध लिहायचा होता। तर इथं पहा निबंध कशा विषयाचे कशा घटकावरती दिलेले आहेत। एक होता मोबाईल शापकी वरदान, दुसरं होतं मी सैनिक बोलतो आहे। आता हे सैनिकांचं ह्यावर्षी निबंध युद्धाचे, दोन देशांमधल्या स्थितीचे तयार करून ठेवा, कारण आता जगामध्ये ही फार महत्त्वाची समस्या सुरू आहे। एक निसर्गावरती आधारित करून ठेवा, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे अशा काही किंवा नैसर्गिक संकट जे मानव निर्माण करत आहे युद्धांच्या माध्यमातून, तर त्या विषयांवरती निबंध येण्याची शक्यता ह्यावर्षी जास्त आहे। आरोग्याच्या विषयी पण एक विषय हाताळून ठेवा, जसं कोरोना आला होता, कोरोनाचं प्रॉब्लेम आणि आत्ताही पुन्हा कोरोना येऊ पाहत आहे, तर त्या असायावरती पण काही वेळेस निबंध येण्याची शक्यता आहे। इथं पावसाळ्यातील निसर्ग रूप दिलेलं होतं, माझा आवडता खेळाडू दिला होता, तुमचा कुठला तरी आवडता एखादा घटक येऊन जाईल, नेता पण येऊ शकतो, कारण बरेचसे आता वातावरण राजकीय आपल्याकडं बदललेलं आहे, तर त्यामुळं त्या विषयावरती पण एक लेटेस्ट विषय माझा आवडता नेता हा विषय येऊ शकतो। त्यानंतर पेट्रोल संपले तर असे विषय आहेत, तर तेही विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही एक अतिशय साधी सोपी मला वाटते क्वेश्चन पेपर होती। ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला घ्या, 3 तास बसून एकाच वेळी ही सगळी क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, आणि आपली अभ्यासाची तयारी 3 तासात प्रश्नपत्रिका कशी कवर होते, होते की नाही, किती वेळ लागतो, कुठं चुकतं आहे, किती कुठं किती वेळ जातो, कशा पद्धतीने उत्तर लिहायची, अक्षर कसं लिहायचं, अक्षर कसं काढायचं, कोणता पेन वापरायचा, कुठं रेषा मारायच्या, हे सगळी तुमची एका प्रश्नपत्रिकेच्या लिखाणातून तयारी होत असते। त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका सोडवणं फार गरजेचं आहे, आणि म्हणूनच आपण ह्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। यानंतर इतर विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका जेवढ्या आपल्याकडं उपलब्ध होतील मिळतील त्या त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका नक्कीच अपलोड करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकांसोबत। तोपर्यंत नमस्कार।